हर हर महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान राहो हीच प्रार्थना करते माझ्या शंभूंना. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी. आता वाजले 9. तर अजिबात काम करायचा, स्वयंपाक करायचा मूड नाही. अरे कदाचित जबाबदारी आली ना, खूप हे होतं माहितीये का. आता दिवसभर झालं मी स्वयंपाकावरच लागलेली आहे. सकाळी पण सकाळी नव्हता केला, सकाळी पावभाजी होती, कारण रात्री पावभाजी केलेली होती. मग पावभाजीचं होतं, मग सकाळी नाश्त्याला तेच दिलं आणि त्याचा तर उपास होता. आता त्याचा आज उपास आहे, मला स्वयंपाक करावंच लागणार. भागच आहे आता, रोजच करावं लागणार कारण घरात एक मेंबर वाढलेला आहे. त्याच्यामुळे ना असं म्हणजे काय म्हणतात त्याला, आळसपणा हे करून चालणार नाही. तो स्वयंपाक करायचा आहे, पावभाजी आहे, पावभाजी आहे, तिकड भात दुपारी गेलतात तो पण आहे. मला पडले कंटाळा आला स्वयंपाकाचा. पण आज मम्मीकडनं मटकी आणली आहे, मटकी दिली मम्मीने. मम्मीचं ऐकलंय चांगलंय बाबा, मला लय आधार आहे मम्मीचा. आज मटकीचं दिलं, म्हणलं मला अजून दुसरं निवडण्याचा करण्याचा काही मूड नाही आहे. म्हणतो तू काहीतरी दे आता. तर राडा असं पडलेलं आहे सगळं, इथं पाव तसेच आहे. काल म्हणजे काल केली होती रात्री आणि सकाळी पण खाल्ली, अजून तसेच आहेत पाव. बघू आता खाल्लं तर खाईन, नाही तर मग हां खावंच लागणार आहे, नाही तर काय करणार. मग आता पीठ तर मळून ठेवलेलं आहे मी आणि मटकी करते पातळ, कारण आता दाळ बिळ करायचं आजी पाठ जीवच नाही माझ्यात. लय थकून जातो यार दिवसभर, जीव ही पोरगी पळवती ना इकडून तिकडं तिकडून इकडं. मग मला अजिबात मूड राहत नाही करायचा. तर चला आता करते काहीतरी आणि तुम्हाला दाखवते केल्यानंतर. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सगळा स्वयंपाक झाल्यावर दाखवते, नाही तर स्वयंपाकामध्ये तुम्हाला कसा स्वयंपाक केला ते पण दाखवते. बरं बरं ठीक आहे, थोड्या वेळाने बोलू. तर इथं मी करत होते स्वयंपाक आणि इथं अनुभवासारखी वरती येऊन बसायचं, वरती येऊन बसायचं म्हणत होती. मग तिला घेऊन असं अशा प्रकारे मला स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे कंटाळा तर आला होता, पण काय करणार. आणि अशा प्रकारे एकटीने स्वयंपाक करणं अवघड आहे, एकटीने सांभाळणं अवघड आहे. तर मला काही शूट करता आलं नाही, त्याच्यामुळे मी काही एवढं दाखवू शकले नाही. आणि इथं मी करते, काल मी बिर्याणी केली होती आणि सगळ्यांना माझ्या हाताची खावीशी वाटत होती. म्हणलं चला करूया. आणि बिर्याणीचा फुल व्लॉग पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. मला जेवढं शूट करता आलं मी तेवढं केलं गाईस. तर इथं मॅरिनेट केलेलं चिकन आहे, दही आणि सगळे मसाले वगैरे टाकलेले आहेत. दही मसाले परत बिर्याणी मसाला वगैरे टाकलेले आहेत. आणि इथं अनुमध्ये मध्ये अनुचं चालूच असतं, अनुला बघून तच करावं लागतं. आणू नाही असं होऊ शकत नाही. आणि इथं बघा कांदा चांगला परतून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर भात पण इथं मी लेयरची करते शक्यतो, कारण पाणी कमी जास्त ह्याचं मग ते झंझट राहत नाही. एकदम मोकळी होती बिर्याणी आणि खूप छान झाली होती. सगळे खूप हे करत होते आणि माझ्या हाताची बिर्याणी सगळ्यांना खूप आवडते माझ्या घरात. तर मसाला बघा किती छान अशा प्रकारे तयार झालेला आहे. आणि सगळ्यांना मग सगळे म्हणतच होते की खायची खायची, आणि खूप दिवस पण झाले होते बिर्याणी करून. मग घरीच मम्मीच्या इथे केली आणि खूप मस्त झाली होती, खूप एक नंबर टेस्ट झाली होती. तर अशा प्रकारे मसाला वगैरे तयार करून घेतला आणि अशा प्रकारे बिर्याणी झालेली आहे आणि छान असा कलर आलेला आहे. वरून कांदा आणि हे सगळं टाकलेले आहे. तर मला नक्की सांगा कशी वाटली बिर्याणी तुम्हाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.